आणि पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी वेगवान स्वरूपात, पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर। क्युशू बेटावर असलेल्या जपानच्या साकुराजिमा ज्वालामुखीचा स्फोट झालाय, त्यामुळे या भागातील लोकांना स्थलांतरित करण्यात आलंय। या स्फोटामुळे जीवितहानी झालेली नाहीये, तर सेंडाई अणुऊर्जा प्रकल्पाला कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। साकुराजिमा हा जपानमधील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे, ज्याचा अलीकडच्या दशकात अनेक वेळा उद्रेक झालाय आणि यापूर्वी जानेवारीमध्ये त्याचा उद्रेक होऊन राखेचा ढग हे हवेत किलोमीटर अंतरावरती पसरले होते। चीनच्या कुरापती सुरूच आहे। चीननं पुन्हा एकदा पूर्व लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केलाय। एलएसीवरील नो फ्लाय झोनमध्ये चीनची लढाऊ विमानं दिसली आहेत, त्यामुळे हवाई दल भारतीय हवाई दल सतर्क झालंय। जगातील 70 अधिक देशात मंकीपॉक्स आजाराची साथ पसरल्यानं जागतिक आरोग्य संघटना WHO शनिवारी जागतिक आणीबाणी जाहीर केली आहे। मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही एक असाधारण परिस्थिती असून आता जागतिक आणीबाणी लागू करण्याशिवाय पर्याय नसल्याचं WHO स्पष्ट केलंय। WHO महासंचालक टेड्रॉस अदनॉम घेब्रेयेसस यांनी WHO आपत्कालीन समितीच्या सदस्यांमध्ये एकमत नसतानाही जागतिक आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेतलाय। अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी असं सांगितलंय की या आठवड्यात 1 लाखांहून अधिक मंकीपॉक्स लसीचे डोस राज्यांना पाठवले जात आहेत आणि पुढील काही महिन्यात आणखी काही दशलक्ष ऑर्डर प्रतीक्षित आहेत, परंतु न्यूयॉर्क आणि कॅलिफोर्नियासारख्या ठिकाणी लसीचा पुरवठा अजूनही मागणीनुसार होत नाहीये। सरकारनं शहरात आणखी मंकीपॉक्स लस पाठवाव्यात या मागणीसाठी सोमवारी सॅन फ्रान्सिस्कोमधील फेडरल इमारतीबाहेर निदर्शनं करण्यात आली। सॅन फ्रान्सिस्कोचे वॉकअप मंकीपॉक्स लस क्लिनिक गेल्या आठवड्यामध्ये डोस संपल्यावरती बंद करावं लागलं। आतापर्यंत शहरात सुमारे 70 प्रकरण नोंद झाली आहे। पोप फ्रान्सिस सध्या कॅनडाच्या अल्बर्टा प्रांताच्या दौऱ्यावरती आहेत। पोप यांनी स्वदेशी मुलांसाठी असलेल्या निवासी शाळेच्या जागेला भेट दिली। निवासी शाळांमध्ये झालेल्या गैरवर्तनाबद्दल स्थानिक लोकांची माफी मागण्यासाठी पोप फ्रान्सिस कॅनडामध्ये गेले आहेत। सेक्रेट हार्ट चर्च ऑफ द फर्स्ट पीपल्स इथं पॅरिशेनियर्समध्ये ते सामील होतील, त्यासोबतच लाक स्टेला ते तीर्थयात्रा देखील करतील। कॅनडाच्या एडमिंटन शहरात शनिवारी पोप फ्रान्सिसच्या आगमनाची तयारी करण्यात आली आहे। जे निवासी शाळांमध्ये झालेल्या गैरवर्तनाबद्दल स्थानिक लोकांची माफी मागण्यासाठी आलेले आहेत। 19व्या शतकापासून 1970 पर्यंत 1.5 लाखांहून अधिक स्थानिक मुलांना त्यांच्या घरं आणि संस्कृतीच्या प्रभावापासून दूर ठेवण्यासाठी ख्रिश्चनीकरण आणि त्यांना मुख्य प्रवाहाच्या समाजात सामावून घेण्याच्या प्रयत्नामध्ये ख्रिश्चन शाळांमध्ये जायला ज्यांना भाग पाडलं गेलं। सोमवारी पोप एडमिंटन जवळील मास्कवासिस येथील माजी निवासी शाळेला भेट देऊन त्यानंतर ते स्मशानभूमीला देखील भेट देतील आणि बचावलेल्यांचीही ते भेट घेतील। अमेरिकेच्या इतिहासात 6 जानेवारी हा दिवस काळा दिवस मानला जाणार आहे, कारण याच दिवशी लोकशाहीचं मंदिर म्हणवल्या जाणाऱ्या US कॅपिटलवरती डोनाल्ड ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता। अमेरिकन लोकशाहीसाठी चिरस्थायी आव्हानाचा तो कळस होता। अध्यक्षीय निवडणुकीत आपण मागे पडतोय हे बघून डोनाल्ड ट्रम्प यांनी होणारा पराभव मान्य न करता त्यांच्या समर्थकांसमोर भडकाऊ भाषणं केली होती। याविषयी कोणताही गुन्हा अध्यक्षीय निवडणूक संपून इतके महिने लोटले तरी दाखल होऊ शकला नाहीये। ट्रम्प यांच्यावरती होणारे आरोप त्यांनी सातत्यानं नाकारले, त्यामुळे याविषयी होणाऱ्या न्यायालयीन सुनावणीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। असोसिएटेड प्रेस कॉग्रेशनल रिपोर्टर मेरी क्लेअर जॅनोलिक यांनी 7व्या हाऊस जानेवारी 6 सिलेक्ट कमिटीच्या सुनावणीतील ठळक मुद्दे त्यांनी स्पष्ट केले आहेत। माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वैयक्तिक सल्लागार आणि त्यांचे व्यावसायिक सल्लागार यांच्यात 18 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या गोंधळलेल्या व्हाईट हाऊस बैठकीवरती त्यांनी लक्ष केंद्रित केलंय। या बैठकीत ट्रम्पच्या वैयक्तिक सल्लागारांनी मतदारांच्या फसवणुकीबद्दल माजी अध्यक्षांना कट सिद्धांत मांडलेत आणि ट्रम्प यांच्या व्यावसायिक सल्ल्याला इतर गटाकडून आलेला सल्ला विचित्र वाटला आणि मतभेद हिंसाचाराच्या शारीरिक धमक्यांसह पूर्ण झालेल्या दोन गटांमध्ये जे मतभेद होते तर ते अधिक वाढले। या युक्तिवादामुळे ट्रम्प यांच्या सकाळच्या ट्विटमध्ये मतदारांच्या फसवणुकीची जी कथा रंगवली गेली तर ती आता पुढे ढकलली गेली आणि 6 जानेवारी 2020 रोजी त्यांच्या समर्थकांना वॉशिंग्टन DC इथे बोलावण्यात आलंय।
डोनाल्ड ट्रम्प यांनी 6 जानेवारीच्या रॅलीच्या गर्दीत सशस्त्र आंदोलकांना चिथावल्याचा किंवा हिंसा करण्याचा आदेश दिल्याचा आरोप नाकारण्यात आलाय. 2021 बंडाची चौकशी करणाऱ्या हाऊस कमिटी समोर साक्ष देणाऱ्या व्हाईट हाऊसच्या माजी सहाय्यकाच्या म्हणण्यानुसार कॅपिटलकडे कूच करत असताना त्यांच्या समर्थकांमध्ये सामील होण्याचा हताश प्रयत्न केला गेला. साक्षीदार कॅसिडी हचिनसनच्या म्हणण्यानुसार 2020 निवडणुकीतील पराभवाचा निषेध करण्यासाठी त्या दिवशी सकाळी रॅलीमध्ये सुरक्षा स्क्रीनिंग टाळण्याचा प्रयत्न करत होते. जेव्हा कॅपिटलमधील घटना हिंसाचाराच्या दिशेनं वाढल्या आणि जमावानं हँग माईक पेन्स असा नारा दिला तेव्हा तिने साक्ष दिली की ट्रम्पनं हस्तक्षेप करण्यात नकार दिला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक फसवणुकीच्या दाव्यांचा पाठपुरावा करण्यासाठी न्याय विभागाचा पाठपुरावा केला आणि ज्याच्या जीवावरती उठलेल्या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावं घेण्याचा व्यर्थ प्रयत्न केला आणि ओव्हल ऑफिसमध्ये सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिल्यावरच ते मागे हटले. सभागृहाच्या साक्षीनुसार 6 जानेवारी 2021 कॅपिटल दंगलीची चौकशी पॅनलकडून चौकशी सुरू आहे आणि बिनबुडांच्या आरोपांचा पाठपुरावा करण्यासाठी ट्रम्प हे न्याय विभागाच्या 3 अधिकाऱ्यांनी अध्यक्षांकडून सतत त्यांच्याकडून बॅजरिंग केलं जात आहे. त्यांनी सांगितलंय की त्यांनी ट्रम्पची प्रत्येक मागणी बाजूला ठेवली आहे कारण त्यात फसवणुकीचा कोणताही पुरावा नाहीये. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सहयोगींनी फसव्या मतपत्रिका काढल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता तेव्हा वॉन्ड्रिया शाये मॉसनं तिचं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालं याबद्दल साक्ष दिली. जॉर्जियाच्या माजी निवडणूक कर्मचाऱ्यांनी 6 जानेवारीच्या समितीसमोर हजेरी लावताना असं सांगितलं की कसे पराभूत अध्यक्षांनी तिच्यावरती आणि तिची आई रुबी फ्रीमन यांच्यावरती मतदारांच्या फसवणुकीचे आरोप लावण्यासाठी नोव्हेंबर 2020 पासून पाळत ठेवली आणि तसे फुटेज त्यांनी सादर केले. अरिझोनाचे हाऊस स्पीकर रस्टी बॉवर्स ज्यांनी 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या बंडाची चौकशी करणाऱ्या काँग्रेस समितीसमोर साक्ष दिली जिथे ट्रम्प समर्थकांनी अध्यक्ष जो बिडेन यांच्या विजयाचं प्रमाणपत्र रोखण्याचा प्रयत्न केला. समितीच्या पहिल्या काही सुनावण्यांमध्ये बिडेनचा विजय रोखण्यासाठी ट्रम्प यांच्यावरती दबाव टाकण्यात आला आणि या दबाव मोहिमेवरती लक्ष केंद्रित केलं गेलं होतं. बॉवर्स यांनी ट्रम्प आणि त्यांच्या सहयोगींच्या फोन कॉल्स बद्दल साक्ष दिली ज्यानं त्यांना एरिझोनाच्या कायदेशीर मतदारांना प्रमाणित करण्यास आणि त्यांची जागा घेण्यास सांगितलं होतं. 6 जानेवारी 2021 रोजी दंगलखोर कॅपिटलमध्ये घुसले तेव्हा उपराष्ट्रपती माईक पेन्स यांना इमारत सोडण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आलं. सुनावणीमध्ये 6 जानेवारीच्या सभागृहाच्या निवड समितीनं तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पेन्स यांच्यातील मतभेद किती खोलवर गेले हे उघड केलं. समितीने पेन्सला एक असा माणूस म्हणून रंगवलाय ज्याने डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणूक उलथून टाकण्यासाठी मदत करण्यासाठी दबाव सहन केला. त्याऐवजी पेन्सनं कॅपिटलमध्ये राहण्याचा आणि जोसेफ आर बिडेनसाठी मतदान करण्याचा निर्धार केला होता. लावरोव यांनी प्रथमच इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांची कैरोच्या अध्यक्षीय राजवाड्यात भेट घेतली. त्यानंतर त्यांचे समकक्ष परराष्ट्र मंत्री समेह शुक्री यांच्याशीही त्यांनी भेट घेतली. यानंतरच्या दिवशी ते लावरोव यांनी अरब लीगचे सरचिटणीस अहमद अबोल घीत यांच्याशी चर्चा केली आणि पॅन अरब संघटनेला त्यांनी संबोधित देखील केलं. हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी असं म्हणतायत की त्यांचा विश्वास आहे की काँग्रेस लवकरच एक विधेयक मंजूर करेल जे अर्थसंवाहक उद्योगासाठी अंदाजे 52 अब्ज प्रोत्साहन प्रदान करेल. डेट्रॉइट एरिया युनियन हॉलच्या भेटीदरम्यान शुक्रवारी डेमोक्रेटिक स्पीकरनं हे भाकीत केलंय जिथं तिनं सभागृहातील सहकारी सदस्य मिशिगनचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि युनायटेड ऑटो वर्कर्सच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी असं सांगितलंय की ओडेसावरती क्षेपणास्त्र हल्ला करून रशियानं जागतिक समुदायाला वाटाघाटी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. झेलेन्स्की यांनी शनिवारी काँग्रेसचे सदस्य ऍडम स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील अमेरिकन संसदीय शिष्टमंडळाच्या युक्रेनला दिलेल्या भेटीचा उल्लेख केला आणि 270 दशलक्ष डॉलर्सच्या सुरक्षा सहाय्याच्या नवीन पॅकेजबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानलेत. युएस काँग्रेस सदस्यांच्या द्विपक्षीय शिष्टमंडळानं शनिवारी कीव्हच्या उपनगरात संशयित रशियन युद्ध ठिकाणांना भेट दिली. रशियन सैन्यानं ओडेसा बंदरावरती स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच त्यांची भेट काळ्या समुद्रात डीएन एस्केलेशन आणेल अशी अनेकांना आशा होती. सदन सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष ऍडम स्मिथ इरपिन बुचा आणि हॉस्टमेल या शहरांमध्ये इतर 4 काँग्रेस सदस्यांसह सामील झाले जिथे रशियन सैन्यानं युद्धाच्या पहिल्या महिन्यात नागरिकांचा छळ आणि हत्या केल्याचा आरोप होता.
युक्रेनच्या काळ्या समुद्रातील ओडेसा बंदरातील समुद्रकिनारी जाणाऱ्यांनी रशियन क्षेपणास्त्रांचा मारा होताना पाहिलं। मॉस्को आणि कीव्हन त्या भागातून धान्य निर्यात पुन्हा सुरू होण्यासाठी करार केल्याच्या काही तासांनंतर हा हल्ला करण्यात आला। रहिवाशांनी असोसिएटेड प्रेसला स्ट्राइक दरम्यान त्यांच्या भीतीबद्दल सांगितलं आणि दोन रशियन कालिब क्रूज क्षेपणास्त्र बंदराच्या पायाभूत सुविधांवरती आदळली। ओडेसाचे प्रादेशिक गव्हर्नर मॅक्सिम मार्चेन्को यांनी ही माहिती दिली। रशिया आणि युक्रेननं शुक्रवारी तुर्की आणि युनायटेड नेशनसह स्वतंत्र करारांवरती स्वाक्षरी केली आणि लाखो टन युक्रेनियन धान्य तसंच रशियन धान्य आणि खत निर्यात करण्याचा मार्ग मोकळा केला। या करारामुळे युद्धकाळातील अडथळे संपले, ज्यामुळे जगभरातील अन्न सुरक्षा धोक्यात आली होती। या करारामुळे युक्रेन हा जगातील प्रमुख ब्रेड बास्केटपैकी एक देश। रशियाच्या आक्रमणामुळे काळ्या समुद्रातील बंदरांमध्ये अडकलेल्या 22 दशलक्ष टन धान्य आणि इतर कृषी उत्पादनांची निर्यात करण्यास सक्षम असेल। रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोईगू आणि युक्रेनचे पायाभूत सुविधा मंत्री अलेक्झांडर कुब्राकोव्ह यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या साक्षीनं इस्तंबूल इथे झालेल्या एका समारंभात संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुरेटेस आणि तुर्कीचे संरक्षण मंत्री हुलुसी अकार यांच्याशी वेगळ्या आणि समान करारांवरती स्वाक्षरी करण्यात आली। दरमहा सुमारे 5 दशलक्ष टन धान्य निर्यात करण्याचं उद्दिष्ट या करारानंतर आता असणार आहे। युएस काँग्रेस सदस्यांच्या द्विपक्षीय शिष्टमंडळानं कीवच्या उपनगरात संशयित रशियन युद्ध ठिकाणांना भेट दिली। रशियन सैन्यानं या करारावरती स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच त्यांची भेट काळ्या समुद्रात डी एस्केलेशन आणेल अशी अनेकांना आशा होती। सदन सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष ॲडम स्मिथ इरपिन बुचा आणि हॉस्टमेल या शहरांमध्ये इतर चार काँग्रेस सदस्यांसह सामील झाले, जिथे रशियन सैन्यानं युद्धाच्या पहिल्या महिन्यात नागरिकांचा छळ आणि हत्या केल्याचा आरोप होता। हॉस्टमेल इथून असोसिएटेड प्रेसशी बोलताना स्मिथनं रशियन क्षेपणास्त्र हल्ल्या निषेध केला। फ्लोरिडाचे मायकेल वॉल्ट्स, इलिनॉयचे माइकी क्विली आणि न्यू जर्सीचे मिकी शेरिल आणि मिशिगनच्या एलिसा स्लॉटलिन यांच्यासह काँग्रेस सदस्यांनी बुचा येथील पूर्वीच्या सामूहिक कबरीच्या जागेला भेट दिली, जिथे रशियाच्या ताब्यादरम्यान 150 अधिक युक्रेनियन नागरिकांना खंदकांमध्ये दफन करण्यात आलं होतं। शी हल्कमध्ये टायटन याची भूमिका साकारताना कोणतीही अडचण आली नसल्याचं जमीला जमील यांनी म्हटलंय। मला खलनायक आवडतात, पण काही लोकांना असं वाटतं की मी खलनायक आहे, पण तसं नाहीये। खरं तर एक स्त्री असणं हे बॅटमॅन असण्यासारखं आहे आणि हे पात्र साकारण्यासाठी मला खूप मजेदार संसाधनं वापरावी लागल्याचं जमीला जमील यांनी नमूद केलं। टाटियाना मसलानीची मुख्य भूमिका असलेला शी हल्क अटर्नी ॲट लॉचा 17 ऑगस्ट रोजी डिस्ने प्लसवरती प्रीमियर होणार आहे। फरजाद ताहेरीपूर हे पर्ड्यू विद्यापीठातील कृषी अर्थशास्त्र विभागातील संशोधन करणारे प्राध्यापक आहेत। या व्हिडिओमध्ये त्यांनी अन्न आणि ऊर्जेच्या किमती का वाढल्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी काय केलं जाऊ शकतं हे स्पष्ट केलंय। ताहेरीपूर असं म्हणतात की साथीचे रोग आणि रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे अन्न आणि ऊर्जेच्या वाढत्या किमती वाढल्या आहेत। कोविड-19 ने जगभरातील कृषी आणि ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत केली आहे। रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश गहू, बार्ली आणि कॉर्न यासारख्या मुख्य तृणधान्यांचे मोठे उत्पादक आहेत। चालू असलेल्या युद्धामुळे या संसाधनांच्या वितरणावरती आणि उत्पादनावरती परिणाम झालाय। पुरवठा कमी झालाय आणि जगभरातील किमती वाढल्यात। जीवाश्म इंधनावरती कमी अवलंबून राहण्यासाठी जगभरातील देशांनी शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक केली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं। डॅनी डेव्हिटोने लिटिल डेमन या नवीन अॅनिमेटेड मालिकेसाठी त्यांची मुलगी लुसी डेव्हिटो आणि ऑब्रे प्लाझा यांची टीम बनवली आहे। आई मुलीच्या नातेसंबंधांची कल्पना आवडली आणि हॉरर कॉमेडीच्या माध्यमात ही मालिका असणार आहे। वयातील समस्यांचं निराकरण, एकटी आई असणं आणि अकार्यक्षम कुटुंबासारखं वागणं हे सगळे पैलू या अॅनिमेटेड मालिकेत असणार आहेत। प्रसिद्ध जर्मन संगीतकार ऑस्कर साला यांच्या 112 व्या जयंतीनिमित्त गुगलने डुडल बनवत श्रद्धांजली वाहिली। ऑस्कर साला एक अभिनव संगीतकार होण्यासोबतच भौतिक शास्त्रज्ञही होते। ऑस्कर साला यांनी अनेक मालिका, रेडिओ आणि यांशिवाय चित्रपटांना संगीत दिलंय। मिक्सर ट्रुटोनियम नावाच्या वाद्यावर त्यांचं प्रभुत्व होतं। ऑस्कर साला यांनी अनेक उत्तम संगीत तयार केलंय। टीव्ही, रेडिओ आणि चित्रपटांसाठी तयार केलेलं त्यांचं संगीत खूपच लोकप्रिय झालं। ऑस्कर साला यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती। त्यांची आई ॲने मेरी एक प्रसिद्ध गायिका होती। जेनिफर लोपेज आणि बेन ॲम्फ्लेक यांचा लास वेगासच्या ड्राईव्ह थ्रू चॅपलमध्ये विवाह झालाय। जेनिफर लोपेजने त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे।
प्रेम सुंदर आहे, प्रेम दयाळू आहे आणि हे प्रेम सहनशील असल्याचं जेनिफरने म्हटलंय। नेवाडा येथील क्लार्क काउंटी क्लर्कच्या कार्यालयाने या जोडप्याचा विवाह परवाना मिळाल्याचं दाखवलं आणि विवाह परवाना मिळताच त्यावरून असं दिसून येतंय की लोपेजने जेनिफर एम्फ्लेक हे नाव घेण्याचं आता ठरवलंय। लोपेज आणि एम्फ्लेकच्या नातेवाईकांनी यावरती बोलण्यास मात्र नकार दिलाय। सॅन डियागो कॉमिक कॉन 2022 अधिकृतपणे सुरू होताच आता अमॉंग थीवचा पहिला लुक सॅन डियागो कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दाखवण्यात आलाय। चित्रपटाच्या फर्स्ट लुक फुटेजमध्ये रेगे जीन पेज, क्रिस पाईन, यू ग्रॅन आणि इतरांसह आगामी चित्रपटाचे कलाकार होते। हा एक कौटुंबिक कार्यक्रम आहे आणि मला वाटतंय की सर्वात छान गोष्ट ही आहे की अबालवृद्धांसह या कार्यक्रमाचा आस्वाद घेणं। एमा होवर्थ आणि मॅक्सिम बॉल्ड्री या कलाकारांनी या प्रतिक्रिया दिल्या आहेत। या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर इतरही काही घडामोडी पाहायच्या आहेत तेव्हा पहा फक्त News18 लोकमत। ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात काय चाललंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात। टुका आणि बर्टीच्या नव्या सीझनमध्ये स्त्रियांना भेडसावणाऱ्या समस्यांना स्पर्श केला गेलाय। टिफनी हॅडिश आणि लिसा हनावल्ट यांनी ही माहिती दिली आहे। टुका हे पात्र या सीझनमध्ये तिच्या मासिक पाळीच्या क्रॅम्प सारख्या गंभीर आजारांविषयी भाष्य करतं आणि वर्षानुवर्ष त्याकडे दुर्लक्ष करत आता तो आजार दिवसेंदिवस वाईट होत चाललाय हे देखील सांगतं आणि हे खूप स्त्रियांना रिलेट करेल असं ऍडल्ट अॅनिमेटेडच्या निर्मात्यांनी सांगितलंय। कोरोना विषाणूचे BA.4 आणि BA.5 ओमायक्रॉन सब व्हेरियंट्स जगभरातील अनेक देशात प्रबळ होत चाललेत। वृद्ध नागरिक आणि आधी आणि व्याधीग्रस्तांचं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण देखील वाढत आहे। जगभरातल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरती कोरोनाचा दीर्घकालीन परिणाम तसंच कोरोनाच्या संभाव्य नवीन प्रकारांवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी तज्ज्ञ अभ्यास करतायत। चीनच्या संसर्गरोग तज्ज्ञांनी ही माहिती दिली आहे। आधीच्या उपप्रकारांपेक्षा आत्ताचे व्हेरियंट हे अधिक संक्रमणीय असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। या बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग इन करायला विसरू नका News18 Lokmat.com वरती। आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका। थोड्याच वेळात महत्वाच्या घडामोडींसह पुढलं बुलेटिन घेऊन येते माझी सहकारी सुवर्णा। पहा फक्त News18 Lokmat।